नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गोडेगावच्या बाजारामध्ये. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या म्हशी मार्केटमध्ये येत असतात. नमस्कार दादा, आपलं संपूर्ण नाव सांगा. आज मार्केटमध्ये किती म्हशी आणल्या होत्या? आज 9 म्हशी. 9 आतापर्यंत किती विकल्या? बरं बरं. आता याच्या काय तुम्ही म्हशी आणलेल्या आहेत त्यांची सगळी माहिती शेतकऱ्यांना व्यवस्थित सांगा. तिसऱ्यांदा ही गाभणी 8 DC कच्ची, 10-12 लिटरच्या बोलीत येणार. आपण ही मेंढा जातीची जापर आहे जंगलची, 14 लिटरच्या बोलीत येणार. एक 8 DC कच्ची, ती एक मुरा जातीची म्हसारी, एक 8 DC कच्ची. तिची सांगायला 85,000-17,000 रुपये देणार. तिकडे ती जनलेली आहे म्हणजे तिची कवरी, तिची 90,000 सांगायला 85,000 रुपये देणार. जर दुधाच्या सडाच्या अंगाच्या बोलून बांधू, 14 लिटर 16 लिटर 18 लिटरची बोलितली म्हशी, 12 पुढं दुधाला बांधू. आणि जर शेतकरी गोठ्यामध्ये आले तर माल तुमच्याकडे अवेलेबल असतो? मला घरी सगळं बघून देणार. ओके. जर शेतकऱ्यांना तुमच्याकडून जर माल खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 67-64-05. तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. कुठलाही आपण शेतकऱ्याला फसवणं पाहणार नाही. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार, बोला. तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव संदेश परेश. आज मार्केटमध्ये किती म्हशी आणल्या होत्या? आपण सगळ्या 15 म्हशी आणल्या होत्या मार्केटमध्ये. किती विकल्या? सध्या 5 विकल्या 10 बाकी. अरे, म्हशीबद्दल शेतकऱ्यांना थोडक्यात माहिती सांगा. म्हणजे किती महिन्याचे गाव आहे? 12-13 लिटर दुधाच्या म्हशी. यात जनेल म्हशी. बरोबर. हो, हे भाकड म्हशी आहे, जनेल म्हशी सगळ्या. काय किंमत अपेक्षित तुम्हाला? काही म्हशी 2-4 दिवसात दंचन असे काही जनेल आहेत. मग किमती सांगा त्यांच्या, म्हणजे कशा पद्धती? किमती सरासरी 70,000 पासून तर 31,000 पर्यंत सध्या आपल्याकडे म्हशी आहेत. 15 म्हशी. बरोबर. आणि जर या युट्यूबच्या माध्यमातून जर गिरायक आलं तर कमी जास्त करताल का? हो, कमी जास्त करू. आपण एकदम खात्रीशीर माल खरेदी करून देऊ शेतकऱ्याला. तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि स्क्रीनवर नंबर टाकायचा, तुमचा नंबर सांगा. 95-03-95-20-66 माझा नंबर आहे. महाराष्ट्रातून कुठलाही शेतकरी आला तरी आपण त्यांना एकदम खात्रीशीर मशीन खरेदी करून देऊ. तर तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. हो.